नमस्कार, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल ऑफ सांगली शिक्षण संस्था। आज आपण इयत्ता 6वीची मराठी विषयाची तिसरी कविता पाऊस आला पाऊस आला अभ्यासणार आहोत। कवितेचे कवी आहे विंदा करंदीकर। या आपल्या कवितेत त्यांनी अचानक आलेल्या पावसामुळे काय गडबड झालीये, काय गोंधळ झालाय हे सांगितले आहे। चला तर मग कवितेचे वाचन करूयात। पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भणाण वारा जिकडे तिकडे गारा गारा। पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री। पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड। पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाला मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी। चला तर मग मुलांना आपण आता कविता समजून घेऊया। पहिलं कडवं आहे पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भणाण वारा जिकडे तिकडे गारा गारा। पहा मुलांना काय झालंय, ऐन दुपारी कडाड कडकड विजा चमकल्या आणि भणाणणारा वारा सुटलाय आणि जोराचा पाऊस सुरू झालाय। जिकडे तिकडे गाराच गारा झालेल्या आहेत। या आपल्या पहिल्या कडव्यात आपणाला काही समानार्थी शब्द दिसतात, पाऊस वर्षा पर्जन्य वारा पवन। ठीक आहे, चला तर मग आपण दुसरे कडवे पाहूयात। पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री। आता पाहूया या कडव्यात काय सांगितलंय। कवी म्हणताय जोराचा पाऊस आल्यामुळे काय झालंय, दिवाळीतला किल्ला खचून गेला आहे, पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। त्याचप्रमाणे रस्त्यावरची सगळी कुत्री पावसामुळे भिजली आहे आणि गारठली आहेत, त्यामुळे भुंकत सुटली आहेत। तसेच आजोबांनी पण पावसापासून रक्षण करण्यासाठी छत्री काढली आहे आणि ती शिवली आहे। आता पहा या कडव्यामध्ये आपल्याला वचन बदला दिसतात, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन। पाहूया तर मग किल्ला किल्ले, छत्री छत्र्या। ठीक आहे, आता पुढील कडवे। पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड। पहा तर बघ पावसामुळे काय झालंय, आईने पापड वाळत घातलेत। अचानक आलेल्या पावसामुळे आईचे पापड भिजले आणि या सगळ्या गडबडीमध्ये बाबांनाही उशीर झाला आणि बाबांना उशीर झाल्यामुळे त्यांची चिडचिड झाली आहे। पहा आता या कडव्यामध्ये आपल्याला लिंग बदला बघायला मिळतात, आई बाबा आजी आजोबा। आता शेवटचे कडवे। पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी। पहा पावसामुळे खूपच गमती जमती झालेल्या आहेत। इथे सर्व मुलांना पण शाळेत गोंधळ करावासा वाटतोय। गिल्ला करणे म्हणजे वाक्प्रचार आहे, गिल्ला करणे गोंधळ करणे। तसेच मुलांनी काय केलेलं आहे, पावसामुळे वर्गात गोंधळ केलेला आहे आणि हा सगळा गोंधळ पाहून शाळेतील मॅडम कुट्टी सर्व मुलांना म्हणाल्या चला आता सगळे पळा घरी जा, शाळेला सुट्टी आहे। या कडव्यात आपण विरुद्ध अर्थी शब्द पाहूयात, हसणे रडणे येणे जाणे। चला अशा तऱ्हेने विंदा करंदीकर यांनी आपल्याला पाऊस आला कवितेतून
पावसाच्या काय काय गमती जमती झाल्यात हे सांगितले आहे। तरी आपल्या सर्वांना ही कविता समजली असेल आणि आवडली असेल। धन्यवाद।